शासनाने आदिवासींना खावटी देण्याचे आश्वासन केले, मात्र लॉकडाऊन होऊन 7 महिने उलटून गेले तरी शासन कागदी घोडे नाचवत असल्याचे आदिवासींची खावटी कागदावरच राहिली आहे। श्रमजीवी संघटनेने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यात तहसील कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी आयुक्त कार्यालय यांच्यासमोर श्रमजीवी संघटना आंदोलन करणार आहे। तेल, मीठ, मिरची, मसाल्यासाठी महामंडळे असतील, सोसायटी असेल, या माध्यमातून आम्हाला तेल, मीठ, मिरची, हळद हे पुरवलं जावं। शासनाने आदेशही दिला, मात्र आजपर्यंत प्रशासन पाहिजे त्या गतीनं हे काम करत नाही, म्हणून आज मृत पावलेल्या सरकारचं निषेधात आपण इथं मुंडन करून निषेध व्यक्त केला की तुम्हाला आदिवासीची जाणीव किंवा त्यांच्या गरजा मेल्यानंतर भागवणार आहात का? कारण हाच काळ आम्हाला अन्नासाठी पूरक आहे। जर मार्च ते सप्टेंबरपर्यंत तुम्ही देऊ शकले नाही, किती वेळस आम्ही थांबायचं? आणि म्हणून आज या शासनाला आदिवासी मंत्री के सी पाडवी साहेब यांनाही आपण या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे, आपल्या ठराविक मागण्या आपण ठेवलेल्या आहेत की या आदिवासी कुटुंबांच्या त्वरित याद्या तयार करून त्यांना खावटी द्यायला हवी। त्याच प्रकारे आदिवासींचं जे शिक्षण आहे मुलांचं, लॉकडाऊनमुळे शिक्षण होत नाही आहे, ते शिक्षण श्रमजीवी संघटनेने जिथे जिथे संघटना आहे तिथे आपल्या मुलांकडून, बाल संघटनेकडून शाळा भरवलेल्या आहे, ते मुलं शिकवत आहे। कारण जर 3 महिने सतत मुलगा शिकला नाही तर त्याच्या डोक्यामध्ये अभ्यास कोणत्याही प्रकारे राहत नाही, आणि जर आज आमचे मुलं अडाणी राहिले, अशिक्षित राहिले, तर पुढे खूप चांगल्या प्रकारे नुकसान यांना होईल। म्हणून शिक्षण पद्धती चांगल्या प्रकारे चालू करा। त्याचप्रकारे आदिवासी आयुक्तांनी स्वतः खंत व्यक्त केली, ज्यावेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक भाऊ त्यांच्याशी भेटले, बोलले की आम्ही 24 कार्यपुस्तिका आणि हस्तपुस्तिका छापण्यासाठी 24 कोटी रुपयाची आदिवासी विकास भवनकडे मागणी केली, मात्र तीच दिली नाही। म्हणजे मुलांचं शिक्षण कसं होणार? तो खर्चही आदिवासी आयुक्तांना भेटत नाही आहे। त्याचप्रकारे शासकीय अनुदानित नामांकित आश्रमशाळा यांचं शिक्षकांचं एकत्रीकरण करून गावागावात शिक्षक पोहोचतील अशी एक मागणी आपण केलेली आहे। त्याचप्रकारे या ठिकाणी आपण आजच्या आंदोलनाच्या निमित्त हे पत्र माननीय तहसीलदार साहेब हे शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना देणार आहोत, आणि त्यानंतर आपलं जे कार्यक्रम आहे तो या ठिकाणी स्थगित करणार आहोत। आदिवासींना अन्न आणि शिक्षण यापासून वंचित ठेवणाऱ्या मृत झालेल्या आदिवासी विभागाचे 13वे कार्यक्रम करून संघटना निषेध व्यक्त करणार आहे असा इशारा देण्यात आला। याच अनुषंगाने श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि कोविड-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करून मृत आदिवासी विभागाचे 13व्याचा कार्यक्रम केला असून या आंदोलनात स्वतः अध्यक्ष संजय शिंदे आणि युवक अध्यक्ष सीताराम गावंडा यांनी मुंडन करून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करत आंदोलन केले। या निवेदनात उपलब्ध आकडेवारीनुसार सर्वच आदिवासींना खावटी मिळणे आवश्यक आहे। शासकीय अनुदानित नामांकित आश्रमशाळा शालेय शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांचे एकत्रीकरण करून प्रत्येक गावात शिक्षक पोहोचतील हे पहावे आणि त्या गावातील स्वयंसेवक आणि शिक्षकांमार्फत शिक्षण सुरू करावे। न्यूज 15 मराठीसाठी सुमित बोधक, इगतपुरी।